जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर धनंजय मुंडे हे माईकवर बोलत असताना अचानक जरांगे पाटील यांनी त्यांच्या हातातून माईक घेतला. आणि या ठिकाणी सरकारला 2 महिन्याचा कालावधी शिंदे समितीला या ठिकाणी दिला आणि सरकारच्या विनंतीला मान दिला. त्याबद्दल मी सरकारच्या वतीनं सकल मराठा समाजाचा आणि जरांगे साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद. आज या ठिकाणी 2 महिन्याचा वेळ हा एवढ्यासाठी या ठिकाणी घेतलेला आहे की जो शब्द सरकारने या ठिकाणी सकल मराठा समाजाला जरांगे साहेबांच्या माध्यमातून दिला तो शब्द पिढ्याला पिढ्या मराठा समाजाला आरक्षण देऊन या ठिकाणी टिकला पाहिजे. कुणीही त्याच्यावर कसल्याही पद्धतीनं कुठल्याही कायद्याच्या कचाट्यात ते आरक्षण आलं नाही पाहिजे ही भूमिका सरकारची आहे, म्हणून या ठिकाणी वेळ मागितलेला आहे. आणि आज आम्ही सरकारच्या वतीनं सामूहिक जिम्मेदारी घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि आज इथं उपस्थित चारही मंत्री, बच्चू कडू साहेब, कोचे साहेब इथं उपस्थित सगळ्यांचे मला नावं कुणाचे घ्यायचे नाही. फक्त मी आभार यासाठी मनपूर्वक हृदयपूर्वक जरांगे साहेबांचे मानतो की आपल्या या लढाईला अर्ध यश मिळालंय आणि येणाऱ्या काळात हे अर्ध यश जे राहिलंय ते यश सुद्धा अर्ध येणाऱ्या काळात हे सरकार पूर्ण करील याबाबत आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आपले मनापासून या ठिकाणी सरकारच्या विनंतीला मान दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. या ठिकाणी जो वेळ आपण या ठिकाणी शिंदे समितीला दिलाय तेवढाच वेळ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाच्या दरम्यान जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे परत घेण्याच्या संदर्भात सुद्धा सकारात्मक सरकार कारवाई करणार आहे. त्याला सुद्धा 2 महिन्याचा वेळ. संदर्भात चालू झालेली आहे. पूर्ण महाराष्ट्रात या 8-15 दिवसात जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्या संदर्भातला जो शब्द आहे तो शब्द या ठिकाणी सरकारनं दिलेला आहे. त्याच्यासाठी जेवढा वेळ लागेल तो वेळ या ठिकाणी माननीय जरांगे पाटील साहेबांनी आम्हाला 24 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी दिलेला आहे, ते सुद्धा आम्ही सरकारच्या वतीनं पाळला जाईल. तुम्ही काय काय तुम्ही आज म्हणतात ते रोज म्हणतो एका ठरावासाठी समजून घ्या थोडं. आणि आता डिले एवढंच घेतलाय. आता सोडणार तुम्ही आज येऊन सुद्धा आज देऊ नका, कारण आपलं श्रेय लय मोठं आहे आपल्या गावाचं महाराष्ट्रासाठी. नुसता ठिकाणा घालून आणि तुम्ही बांबू वाजून नाही चालणार, कारण मी सुद्धा त्याच्या छातावर बसतोय माझ्या मायली गेलं आईला हल्लंय म्हणून मी सोडणार नाही यांना. पण त्याने काय होतं वातावरण दूषित करून देणे चाललंय व्यवस्थित हे फक्त आहे ना. त्यांच्याकडं रात्रंदिवस मी त्यांच्या मागे लागलेले. आता तर आता टाईम बंडच केला, पहिले लिहिलं नव्हतं आता टाईमच बंड करून घेतला. यांच्या मागे कसं लागायचं ना बघतो. ते आपले मधी हे बघा काय काय करून घेतो हे मी सांगतात. तुम्ही ते पॉईंट व्हायचे राहून म्हणून सांग जेवढे त्यात नुकसान झालं होतं ना ते मी त्यांचं बोलून घेतलं पुढं. आणि दुसरं आपल्या भावाला गोळ्या घातल्या डोके फोडले होते ती सगळा खेळतो लावलं सर झाले काय मला खेळायचं बघा नाही मला काय कुठे माझं लावलं. अरे लेटर ने पैसे दिले ते तुम्ही पैसे आरटीजीएस ने पैसे जमा झाले मुख्यमंत्री बोलला मी गेलो